राज्यातील शेतकऱ्यांचा संप आणि आंदोलनाला मोठं यश मिळालंय. कर्जबाजारी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज तात्काळ माफ करण्यात आलंय. शेतकरी आंदोलकांची सुकाणू समिती आणि बैठकीनंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. तसंच दुधाचे दर 2 दिवसात वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीसाठी मंत्रिगट आणि सुकाणू समिती केंद्र सरकारला भेटणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. या आंदोलनाला 25 जुलैपर्यंत आता तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत निकषासह सरसकट कर्जमाफी मुख्यमंत्र्यांनी 2 तारखेला स्वतः मान्य केली होती अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. खाली पास सगळे, खाली पास सगळे. कोणत्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं पाहूया. खाली पास सगळे, खाली पास सगळे. कर्जबाजारी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावं, शेतमालाला हमीभाव मिळावा, दुधाचा दर वाढवावा आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाची मागणी होती ती म्हणजे स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी. आणि याच संदर्भात सुकाणू समिती आणि राज्य सरकारमधले काही मंत्री या संदर्भात केंद्र सरकारसोबत आता चर्चा करणार आहे. याबद्दल चंद्रकांत पाटलांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी. महाराष्ट्राच्या इतिहासातला हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय आहे. सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी याबद्दल खूप आनंद व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पाठिंब्यामुळे, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सल्ल्यामुळे इतका मोठा निर्णय घेता आला. एका शेतकऱ्याचा मुलगा असून राज्यकर्ता म्हणून इतका मोठा निर्णय घेता आला याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचे शतशः आभार मानतो, अभिनंदन करतो की या राज्यातल्या सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला सुखी करण्याच्या दृष्टीने मोठं पाऊल दिलं. असं समजतं का, राज्यातील सर्व सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे? राज्यातील सरसकट कर्जमाफीला तत्वता मान्यता देत असताना सरकारने ह्या विषयामध्ये शेतकरी नेते आणि सरकार याची एक समिती तयार केलेली आहे. ही समिती काही निकष तयार करेल, त्यानंतरच सरसकट कर्जमाफी होईल. अल्पभूधारक आणि मध्यभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी तर पूर्ण झाली. जे काही गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे दाखल मागे घेणार आहात का? गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांचा, जिथे मुद्देमालच सापडला आहे अशा केसेस सोडून बाकी सगळ्या केसेस मागे घेतल्या जातील. आपण सरसकट जे आहे ती कर्जमाफी करण्याचा तत्वतः निर्णय घेतला आहे, त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी मुद्देमाल सापडलेला आहे ते वगळता इतर जे गुन्हे आहेत ते सुद्धा मागे येणार असल्याचं चंद्रकांत पाटील सांगितलं आहे. कुठेतरी जयघोष जो आहे तो पाहायला मिळतोय, कारण शेतकऱ्यांचा हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल आणि संपूर्ण जे काही शेतकरी नेते आहे त्यांनी पण जे आहे सरकारबद्दल एक समाधान व्यक्त करताना पाहायला मिळते. कॅमेरामन अनिल बोरोसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई. या संदर्भात राजू शेट्टींसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी. खासदार राजू शेट्टी जे आपल्यासोबत आहे, सर काय सांगाल, ज्या पद्धतीनं आज महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे घेण्यात आलेला आहे, काय तुम्ही समाधानी आहात? आज बराच काळ चर्चा झाल्यानंतर सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे, दिलेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहे. आणि जो खरा शेतकरी आहे, जो शेतीवर अवलंबून आहे, त्याला न्याय मिळवून दिल्याबद्दल मला अतिशय समाधान वाटतं. सरसकट कर्जमाफीबाबतची तुमची मागणी आहे, मात्र अजूनही सरसकट कर्जमाफीला केवळ तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे? नाही, पण ती जर का 25 जुलैच्या आज जर मान्यता नाही मिळाली आणि त्याला जर मंजूर झाली तर आम्ही 26 जुलैपासून मुंबई आणि मोठ्या शहरांचा भाजीपाला दूध रोखू हाही इशारा आम्ही दिलेला आहे. अल्पभूधारक आणि मध्यमभूधारक यांचं कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात आला, मात्र सरसकट कर्जमाफी संदर्भात जो निकष असणार, निकष समिती बनवणार, ती कशी असणार? नाही, त्याच्यामध्ये चुकीच्या लोकांनी कर्जमाफीचा फायदा घेऊ नये आणि कर्जदात्यांच्या पैशाचा गैरवापर करू नये यासाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि सरकारचे सरकारी अधिकारी यातून काही निकष ठरवले जातील की जेणेकरून जे कुटुंब निव्वळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना त्याचा लाभ व्हावा. तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आलं, मात्र 25 जून पर्यंत सरकारनं सरसकट या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा केली नाही तर आंदोलन पुढे अधिक तीव्र होईल अशी भूमिका राजू शेट्टी व्यक्त करताना पाहायला मिळतात. कॅमेरामन महेश सह मी रामनाथ दवणे, मुंबई.
या बैठकीनंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया. सोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते आहेत. सर, आज जी घोषणा केलेली आहे, शिवसेना समाधानी आहे का? प्रश्न असा आहे की हा हे 10 दिवसाचं जे आंदोलन झालं संपाचं आणि शिवसेना अधिकृतरित्या ह्या आंदोलनामध्ये आदरणीय उद्धवजींच्या पक्षप्रमुख उद्धवजींच्या आदेशाने होती, त्यामुळे आजच्या ह्या संपूर्ण चर्चेमध्ये मी सरकारच्या वतीने त्या समितीत जरी असलो तरी शिवसेनेचा एक प्रतिनिधी या नात्याने माझी जी भूमिका आहे ती मी रोखटोक वटवली. जाहीररित्या सांगितलं की आम्ही या सरकारबरोबर या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये यांच्या बरोबर आहोत, त्या ह्या मागण्यांच्याही बरोबर आहोत. सुदैवाने आणि योगायोगाने मी समितीमध्ये असल्या कारणाने काही गोष्टी आग्रही मांडता आल्या आणि 31 तारखेची जी मुदत दिली होती अल्पभूधारकांना आणि मध्यम भूधारकांना की आजच्याच संपवण्या संदर्भात मी चंद्रकांतदादांना विनंती केली, मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली. मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आणि आजपासूनच त्यांचं कर्ज माफ झालं याचं श्रेय सर्व संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर शिवसेनेच्या आग्रही भूमिकेला आहे. मी माननीय उद्धवजींना त्याबाबतीत धन्यवाद देतो. मागण्या मान्य झालेल्या आहेत, मात्र मागण्या मान्य करताना तत्वता हा शब्द वापरलेला आहे. या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या 7 12 13 ही जी आग्रही मागणी होती त्याच्यामध्ये तत्वता हा शब्द एवढ्या करता आहे की तत्वता सगळ्या शेतकऱ्यांचा 7 12 13 करायचं मान्य झालं, पण ते कोण असावेत जे शेतीवर अवलंबून असलेले जे कर्जबाजारी शेतकरी आहेत त्यांचाच 7 12 13 झाला पाहिजे ही भूमिका शेतकरी संघटनेच्या नेत्याने मांडली, म्हणून त्यांची एक समिती नेमलेली आहे आणि त्या समिती आणि अधिकाऱ्यांच्या समितीत जो निर्णय येईल त्याप्रमाणे सरकार निर्णय. पण शिवसेना जी आहे कुठेतरी समाधानी आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी जी आहे ती शिवसेना होती आणि सरकारने मान्यता दिल्याचं जे आहे ते दिवाकर रावते यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन अनिल गुरोस, राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर बच्चू कडूंनी त्यासंदर्भात काय म्हटलंय ते आपण पाहूया. राज्यात सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप अखेर आज मागे घेतलेला आहे, बैठक पार पडलेली आहे आणि अनेक ज्या मागण्या होत्या मान्य केल्याचं सरकारकडनं कळत आहे. आपल्या सोबत आमदार बच्चू कडू आहेत ज्यांनी ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. काय सांगाल भाऊ, काय काय मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि तुम्ही समाधानी आहात का पूर्णपणे? खरं तर पूर्ण सरसकट कर्जमाफीची जी घोषणा आम्ही केली होती सुरुवातीपासूनची ती इथं मान्यता झालेली आहे. तिची तत्वता मान्यता याच्यासाठी म्हणतोय आपण का, व्यापारी शेतकरी असन, आमदार खासदार शेतकरी असन, अधिकारी क्लास वन ऑफिसर शेतकरी असन, याला इथून उघडलं पाहिजे आणि खऱ्या शेतकऱ्यापर्यंत ती कर्जमुक्ती गेली पाहिजे आणि त्याच्यामुळं ते तत्वता हा शब्द आला. त्याचे निकष ठरवण्याचा जो भाग आहे तो यापैकी आहे आणि म्हणून स्वामीनाथन आयोगाच्या दुधाच्या बाबतीत 30-70 विषय झाला. उद्यापासून जे कर्जमाफी होत आहे म्हणजे 31 ऑक्टोंबर जे अगोदरच्या वेळेस घोषणा झाली होती ती आता उद्यापासून होत आहे. 31 ऑक्टोंबर तारीख आता गृहीत धरायची गरज नाही आहे, आता उद्यापासून त्याला ते कर्जमाफी भेटणार आणि त्याला ते कर्जसुद्धा भेटणार. तुम्ही पाहतो का, महाराष्ट्रातला शेतकरी बियाण्यासाठी तडफडत होता, आता त्यांना या त्याचे कर्ज भेटण्याचे मार्ग सुकर झालेले आहे आणि हा मोठा निर्णय आता सरकारनं घेतला. याचं सगळं श्रेय हे माझ्या शेतकऱ्यांना जातं, शेतकरी एकजुटीला जातं. पोरबंदराच्या त्या आमच्या गावांचं जे काही तुलतांब्याच्या गावानं जे आंदोलन सुरू केलं ते आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल निश्चितच. अतिशय मला वाटतं याच्यात आम्ही सध्या तरी समाधानी आहोत. मिळते नितीन गडकरी असो किंवा मुख्यमंत्री असो यांनी म्हटलेलं आहे का कर्जमाफी पूर्णपणे देणार नाही, कारण कर्जमाफी हा शेवटचा पर्याय किंवा एकमेव पर्याय नाही आहे, त्यामुळे तो आम्ही मान्य करणार नाही. आता कुठंतरी आंदोलनं झाली आणि हा निर्णय घेतलेला आहे, कुठंतरी सरकारने एक पाऊल मागे घेतलं. बिलकुल, सरकारनं शेतकऱ्याच्या भावना समजून घेतल्या त्याच्याबद्दल सरकारचा आभार. अगर नाही समज जाते तो फिर खून की नदी बहती ती. दुसरा प्रश्न आहे, तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं होतं जे शेतकऱ्यांनी आंदोलनं केलेलं आहे जे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहे ते गुन्हे मागे घ्या, मात्र सरकारने त्याच्यावरती सरसकट गुन्हे मागेल घेणार नाही, काय नेमकी चर्चा झाली त्यावर तुमचं काय म्हणतं? सरसकट म्हणजे काही काही त्याच्यातल्या वावगे काही प्रकार घडले असून ते 5-6 प्रकार आहे, त्या संदर्भातसुद्धा आपण चंद्रकांतदार पाटील यांच्यासोबत बसून तिथे काही मागं घेण्याचे काही असेल तर ते आपण घेऊ. म्हटलेलं होतं जर मागण्या मान्य झाल्या नाही तर सुतळी बॉम्ब फोडणार आहेत, आता हे सुतळी बॉम्ब कुठे फुटणार आहेत? खरं तर भगतसिंगानं संसदेमध्ये बॉम्ब फोडला होता त्या गरजू आणि खऱ्या गरीब लोकांचा आवाज त्या सरकारपर्यंत जासाठी आणि आम्ही फक्त फोडण्याचीच भाषा बोलली होती, आवाज सरकारपर्यंत गेला आणि म्हणून मुख्यमंत्री आणि मंत्री महोदयाच्या या सरकारचं अभिनंदन म्हणून गावागावात फटाके फोडून त्याचं स्वागत करतो. पाहते आपण मंत्र्यांच्या बंगल्यावरती बॉम्ब फोडू अशा प्रकारचं म्हटलं होतं, आता हे स्थळी बॉम्ब जे आहे ते गावागावात फोडत असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. कॅमेरा अनिल गुरोस, राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई. तर विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे राज्य सरकारला कर्जमाफी द्यावी लागली असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं.
आज शासनाने संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय तत्वतः जाहीर केल्याचं वृत्त आज संध्याकाळी समजलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर मी हे म्हणेन की राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांनी गेल्या 15-20 दिवसापासून संप जो पुकारला होता त्या संपाचा आणि त्याचबरोबर विरोधी पक्ष काँग्रेस सहित अन्य विरोधी पक्षांनी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा काढली त्याच्या दबावाखाली सरकारला हा निर्णय घेणं भाग पडलं असं मी म्हणेन. दुसरी गोष्ट अशी आहे की सरकार जे म्हणतं की संपूर्ण कर्जमाफी तत्वतः मंजूर आहे, तत्वतः म्हणजे अजूनही सरकारचा आदेश जारी झालेला नाही आहे. गव्हर्नमेंटचं आपण ज्याला म्हणून GR ज्याला म्हणतो, जोपर्यंत GR सरकारचा बाहेर पडत नाही आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ह्याची अंमलबजावणी होणार आहे, मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये काही वर्गवारी शासनाने केली का, त्याच्यामध्ये काही अटीशर्ती घातल्या का, हा खरा त्यातला विषय आहे. त्यामुळे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत सरकारची घोषणा ही फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असंच म्हणावं लागेल.